इंस्टाग्राम Diagnostics. Diagnostics. वरून त्या दोघांचं प्रेम जुळलं न भेटता समोरासमोर कधीच न बोलता ती त्याच्याशी रात्रंदिवस चॅट करायला लागली प्रेमाच्या जाळ्यात दिवसेंदिवस ती अडकत चालली होती एकदा तिने त्याला भेटायचा हट्ट केला आणि काहीच तासानंतर तिला इन्स्टाग्रामच्या एका अकाउंटवरून मॅसेज आला तिच्या प्रियकराच्या वडिलांचा तो मॅसेज असल्याचं तिला सांगण्यात आलं त्या अकाउंटवरून तिला मॅसेज आला की माझ्या मुलाचा अपघातात मृत्यू झालाय तिला धक्काच बसला आपल्या प्रेमाचा असा शेवट बघून तिने आत्महत्या करायचं ठरवलं ती त्याच्या प्रेमात इतकी बुडाली होती की तिने थेट गळफास घेतला त्यानंतर पोलिसांचा तपास सुरू झाला आणि तपासात धक्कादायक माहिती समोर आली साताऱ्यातली ही संपूर्ण घटना तुम्ही ऐकाल तर तुम्हीही हादरून जाल नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत कोरेगाव तालुक्यातल्या बुद्रुक गावात ऋतुजा दिली राहत होती तर तिच्याच गावाजवळच्या तडवळे गावात तिची मैत्रीण गायत्री भोईटे राहत होती दोघीही जीवाभावाच्या मैत्रिणी दोघी एकाच कॉलेजमध्ये शिकत होत्या एकत्रच त्या दोघींनी पदवीचं शिक्षणही पूर्ण केलं होतं एके दिवशी ऋतुजाची चेष्टा करावी असं गायत्रीच्या डोक्यात आलं तिने मनीष या नावाने इंस्टाग्रामवर फेक अकाउंट उघडलं आणि ऋतुजाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली ऋतुजाला मनीष नावाच्या या अकाउंटवर थोडाही संशय आला नाही त्या दोघांचं रात्रंदिवस दिवस चॅटवर बोलणं होऊ लागलं ऋतुजाचं फेक अकाउंट असलेल्या मनीषवर प्रेम जळलं बऱ्याच दिवसांपासून दोघांच्या गप्पा सुरू होत्या त्यामुळे काही दिवसांनी ऋतुजाने मनीषला भेटायला आग्रह केला आणि मनीष नावाने फेक अकाउंटवर बोलणाऱ्या गायत्रीचे धाबेदन आणले मनीष नावाचा व्यक्तीच नसल्याने आता पुढे काय करावं ते गायत्रीला सूचना त्यामुळे तिने शक्कल लढवली गायत्रीने अजून एक फेक अकाउंट उघडलं मनीषचे वडील शिवम पाटील बोलतोय असं ऋतुजाला मेसेज करून सांगण्यात आलं आणि पुढचे जे मेसेज होते ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल फेक मनीषच्या फेक वडिलांचं अकाउंट बनवून ऋतुजाला सांगण्यात आलं की मनीषचा दुर्दैवी अपघात झालाय या अपघातात त्याचा मृत्यू झालाय ऋतुजाला संशय येऊ नये म्हणून हॉस्पिटलमधला एक फोटोही तिला पाठवण्यात आला आपल्या प्रेमाचा मृत्यू झाल्याचा धक्काच ऋतुजाला बसला होता ती डिप्रेशनमध्ये गेली तर दुसरीकडे गायत्री घडत असलेल्या या सगळ्या प्रकाराची मजा घेत होती आपल्या प्रियकराच्या मृत्यूनंतर आपण कोणासाठी जगायचं असा विचार ऋतुजाच्या मनात आला आणि तिने सोळा जूनला टोकाचं पाऊल उचलत थेट गळफास घेऊन आत्महत्या केली यानंतर पोलिसांनी जेव्हा ऋतुजाच्या आत्महत्येचं कारण शोधलं तेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला सातारा सायबर पोलीस व सायबर तज्ज्ञ जय गायकवाड यांनी इन्स्टाग्रामवरून या संदर्भातली माहिती मागवली ऋतुजाचा इंस्टाग्राम अकाउंट तपासण्यात आला तेव्हा मनीष आणि शिवम पाटील या दोन अकाउंट वरून ऋतुजाला आलेले मेसेज पोलिसांनी पाहिले आणि पोलीस यंत्रणाही हादरली हे दोन्ही अकाउंट कोणत्या मोबाईलवरून चालवले जात होते याचा तपास सुरू झाला आणि गायत्रीच्या मोबाईल वरून हे दोन्ही अकाउंट बनवलं गेल्याचं समोर आलं सध्या गायत्री भोईटे पोलिसांच्या ताब्यात आहे ही घटना साताऱ्यातील वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली आहे मात्र या चेष्टा मस्करीच्या नादात चोवीस वर्षीय ऋतुजाने जीव गमावलाय अशा काही घटना तुमच्यासोबत किंवा तुमच्या अवतीभोवती घडू नयेत यासाठी तुम्हीही काळजी घ्या सोशल मीडियावरच्या अशा फेक अकाउंट्सला बळी पडू नका काळजी घ्या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा मुंबईत